सध्या लोकांमुळे सर्वत्र मोलमजुरी करणाऱ्या व गोरगरीब सर्वसामान्य जनतेला दोन टाईम खाण्याचे वांदे सध्या झाले आहेत. अशा वेळी उषा आधार महिला बहुउद्देशीय संस्थामार्फत अशा लोकांना मोफत अन्नदानाचा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करण्यात आला आहे. सांगलीमध्ये सध्या कोरोनासारख्या महामारीमध्ये मोठं संकट उभारलं आहे. अशा वेळी अनेक संघटना मदतीचा हात पुढे करत आहेत. आज सांगलीमध्ये आधार महिला बहुउद्देशीय संस्थामार्फत अन्नछत्र उभारण्यामध्ये आलं आहे. याचे उद्घाटन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. हे या संस्थेचे संस्थापक उत्तमदादा मोहिते यांच्या कल्पनेतून ही संस्था उभारण्यात आली आहे. गोरगरीब जनतेला दोन टाईमचे पोटभर अन्न मिळावं या उद्देशानं हे अन्नछत्र निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसेनेचे संस्थापक सतीशदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे उषा आधार बहुउद्देशीय संस्था मोफत अन्नछत्र उभारण्यात आलं आहे. यावेळी या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, कमलाकर पाटील, भीमसेनीचे संस्थापक सतीशदादा मोहिते, उत्तमदादा मोहिते, ज्योती मोहिते, वनिताताई कांबळे, सुषमाताई मोहिते, आकाश कवडे, अर्चना घाटगे यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील बोलताना म्हणाले, उषा आधार महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला एक आधार निर्माण झाला आहे आणि या संघटनेला आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच या संस्थेच्या पाठीशी महाराष्ट्र शासन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव आपल्या पाठीशी राहील. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने आज मोलमजुरी करून खाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं एक दोन वेळेचं अन्न मिळणं सुद्धा महाकठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीत आम्ही आज 6 महिने झालं या परिस्थितीला सामोरे जाऊन बघत आहे. अशा परिस्थितीत आम्ही एक संस्था रजिस्ट्रेशन करून आणून माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब, संजय बजाजजी साहेब, राहुलदादा पवार आणि कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही अन्नछत्राची संस्था रजिस्ट्रेशन करून आणून आम्ही आज या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेसाठी हे अन्नदान छत्र खुले केलेलं आहे. त्याचं उद्घाटन पालकमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि इथून पुढे ही संस्था सर्वसामान्य जनतेसाठी मोफत अन्नछत्राचं काम करणार आहे